आपल्याला कुठला माल विकायचा आहे, कारण की शेवटी विक्रेता हा सुद्धा एक माणूस आहे आणि त्यालाही कोणीतरी फसवणार आहे, मग त्यांनी फसलं नाही पाहिजे आणि तो फसला की इतर शेतकरी फसणार आहेत, म्हणून त्याला आधीच कायद्याची जाणीव करून देणे, जेणेकरून की येणारा जो काही आपल्याकडे कृषी निविष्ट आहे हे दर्जेदार येतील हे, आणि त्यातून आपल्याला शेतकऱ्याचा फायदा होईल. मी संतोष आळसे, जिल्हाधीक्ष कृषी अधिकारी. आज रोजी जिल्हाधीक्ष कृषी अधिकारी लातूर आणि कृषी विभाग जिल्हा परिषद लातूर या दोघांच्या संयुक्त विद्यमानानं जिल्ह्यातील जे रासायनिक खत विक्रेते असतील, बियाणे खत विक्रेते असतील किंवा कीटकनाशकाचे विक्रेते असतील, या सर्वांचं एकत्रित प्रशिक्षण आणि जिल्ह्यामध्ये गुण नियंत्रणाचं काम करणारे आमचे तालुका कृषी अधिकारी असतील, उपविभाग कृषी अधिकारी असतील, यांचं या ठिकाणी आम्ही प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे. याचबरोबर जिल्ह्यातील विक्रेत्यांना आपण यवतमाळच्या घटना पाहतो, या यवतमाळच्या घटनाची पुनरावृत्ती लातूर जिल्ह्यामध्ये होऊ नये म्हणून जिल्ह्यातील जे विक्रेते आहेत यांना याचं प्रशिक्षण आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे. त्यांनी नेमकी कोणती खते कीटकनाशकं शेतकऱ्यांना विक्री करावी, जिल्ह्यामध्ये कोणत्या कीटकनाशकांना परवानगी आहे विक्रीसाठी, असेच शेतकऱ्यांना दर्जेदार असे कीटकनाशकं आणि इतर ज्या निविष्ट आहेत खते बियाणे या शेतकऱ्यांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांना पूर्वसूचना आणि त्यांचं प्रशिक्षण यासाठी आम्ही आज या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे.